2 वर्षाच्या गॅपनंतर मोनिका आली आहे, त्यामुळे तिला एकदा परत रिव्हिजन करणं आवश्यक होतं. तसंच पूर्वी ती माझ्याकडे फुलके करायची, तेव्हा पण तिचा प्रत्येक फुलका काही टम्म फुगायचा नाही. आणि मी ठरवलं होतं की तिला एकदा ह्याची युक्ती सांगायची आणि शिक्षण द्यायचं, म्हणजे ट्रेनिंग द्यायचं. सो आज गेले म्हणजे मागच्या आठवड्यात तिने जेव्हा फुलके केले तेव्हाच मला वाटलं की तिला ते शिक्षण द्यायची गरज आहे. आणि आज योग आला की ती करत असताना मी तिथे होते, मग मी तिला सांगितलं की छोटे छोटे उंडे करायचे. पण कणिक कशी भिजवली ती सांगते की एक मेजरिंग कप जर कणिक घेतली तर त्याच्यासाठी 1 टीस्पून तेल घातलं आणि 1/2 टीस्पून मीठ घातलं आणि मग कणिक नीट पाण्यात घालून भिजवली आणि मग पोलपाटाखाली दाबून ठेवली 1-10 मिनटं. तोपर्यंत तिने भाज्या आणि सॅलड्स वगैरे चिरून ठेवली. मग परत ही कणिक घेतली, थोडी मळली आणि मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या केल्या. पण या साधारण 15 ते 20 ग्रॅमच्याच करायच्या, जास्त मोठ्या केल्या तर फुलका टम्म फुगत नाही. आता बघा तिला कसं ट्रेनिंग दिलं. मी आज मोनिकाला शिकवते फुलके, म्हणजे मोनिका तर खरं फुलके करायची माझ्याकडे आधी पण, पण तिला एक सवय आहे की ती खूप मोठे मोठे क्वांटिटी घ्यायची, म्हणजे लाट्या. त्यामुळं काय व्हायचं, ते प्रत्येक फुलका फुगायचाच असं नाही. सो आता मी काय केलं आहे तिचा, मी आत्ता सध्या तर माझा नॉनस्टिक तवा देत नाही आहे कोणालाच, कारण मग मला तो जरा काळजी कशी घ्यायची ते आधी शिकवून मग द्यायचा आहे. सो बघितलं तर एक साधा तवा दिला आहे मी मोनिकाला, आणि म्हणजे जुना, खूप जुना आहे माझ्याकडचा हा. आणि तिला मेन शिकवलं आहे की तू आधी आकार छोटा घ्यायचा, म्हणजे माझ्याकडे जे वेइंग स्केल आहे त्यांनी मोनिका हा फुगला नाही, आता पुढचा आपण नीट करायचं आहे. पहिली टिप ही आहे की जेव्हा फुलका तव्यावर जातो तेव्हा गॅस मोठा पाहिजे, कळलं मोनिका? तो तू बारीक करून ठेवतेस ना, तो तसाच नाही ठेवायचा. आणि नाही, थांब थांब, आत्ता नको, उलटं नको करू, थोडंसं अजून बाजू द्यायचं, कळलं? थोडंसं अजून बाजू द्यायचं. आणि ते प्रत्येक लाटी आहे ती, तिला मी म्हटलं तू 20 ग्रॅमच्या वर जाऊच नको, आकार छोटा झाल्यावर. आणि हे बघ, पोळी फिरवली नाही, घोडा चालवला नाही, आणि जर कढीला हलवलं नाही तर ती फुटते, कळलं? म्हणजे फुलका पण नीट होत नाही, त्यामुळे जरी आपण बाजू नाही बदलली ना तरी बोटाने असं त्याला गोलगोल फिरवावं लागतं. तर आता आपण परत एकदा नीट, आता मी सांगते तसं कर, हा असं गॅस मोठा कर, आता गॅस हो आहे, देते, थांब जरा 2 मिनटं, 1-2 मिनटं थांब योगेश. आता गॅस मोठा कर मोनिका, केला आहे ना गॅस ऑलरेडी? नाही, मोठा नाही, मी केला गॅस मोठा. मोठा गॅस नसेल तर फुलका चांगला होत नाही, हे लक्षात ठेव. आणि हे बघ मोनिका, हा हलव असं, करेक्ट असं एकदा तरी हलवायचं, त्याला अशा किंचित पुटकुळ्या आल्या पाहिजेत. हलव अजून, हा आल्या, हा आता पुटकुळ्या आल्यावरती तो उलटा करायचा. आणि तो आता 2-3 फिरवायचा, कळलं का? लक्ष, म्हणून ते फुलके ना अर्धे अर्धे पुरी एवढे करून ठेवायचे, म्हणजे मग वेळ जात नाही. आणि आता ही जी बाजू आहे ना त्याला नीट नीट भाजून घे, बारीक नाही करायचं मोनिका, मग तो फुगत नाही, बारीक नको करू. पूर्ण फुगण्यासाठी गॅस मोठाच लागतो, कळलं? हां करेक्ट. आता तो आता परत मीडियम कर, तुझी लाटलेली आहे ना फुलका, मग मोठा कर, असं छोटं नाही, मंद गॅसवर होत नाही, चिवट होतात पोळ्या. तिकडे मी भरीत भरताला वाफवायला ठेवलंय, आधी पॅनला तेल लावलं आणि मग त्याच्यात भोपळा मोनिकाने चिरून दिला तो घातलाय आणि गरम पाणी घातलंय. 1-15 मिनटं मी ते ठेवणार आहे वाफवत, म्हणजे त्याचं रायतं छान होईल. गॅस मोठा आहे? नाही, तू गॅस, तुला आता मी शिकवलं बारीक कर, तर खूपच बारीक करतेस. 2 मिनटं दे तू जा, मी देते तुला आणून चहा. फुलका आणि पोळी करताना गॅस मोठाच लागतो मोनिका, बारीक नाही करायचा. फिरव एकदा, तशीच फिरव नुसती. हां बघ झाली आहे का खालनं? हां आता उलट कर, हां मोठाच राहू दे गॅस, हां असं धरून ठेवायचं, फुगव. मग थोडा मोठा कमी कर, थोडा कमी, पण भासताना तर मोठाच पाहिजे गॅस, कळलं का? मोठाच पाहिजे. हां बर ठीक आहे, तरी सुद्धा हलव एकदा, आता एका बोटाने हलव. हां आता मला हा छान झालेला पाहिजे, कळलं? मी काय बोलत नाही, तुझ्या पद्धतीने कर, मला फक्त टम्ब फुगवून दाखव. सो मोनिकाचा आधीच माझ्याकडे ती जेव्हा करायची तेव्हा पण इश्यू हा होता की ते टम्ब फुगायचे नाहीत, पण ती करायची तर ते मला चांगले वाटायचे. आता मी तिला सांगितलं की टम्ब झाले पाहिजेत, हा तुला समजलंच पाहिजे कसं टम्ब फुगवायचा. आता नीट टम्ब फुगला, करेक्ट.
गुड गर्ल. सो मोनिकाला आता जमलेला आहे फुलका आणि ती जरा मास्टर झाली की मी माझा नवा तिला चवा देणार आहे. कारण माझ्या नवीन घरात सगळं नवीन नवीन असणार आहे. सो ते वापरायची समज नसली की ते वस्तू खराब होतात. म्हणून मी तिला आत्ता तसं करू देत नाही आहे. आणि मोनिका आत्ता फुलके करते आणि त्याच्या लाट्या बघा मी किती छोट्या करून दिल्या तिला आज. आणि तिला मला अगदी पातळ मऊसूत फुलका तिने करायला हवाय. म्हणून मी आता तू मला हा अजून एक करून दाखव म्हणजे मला कळेल की तुला मास्टरी आली ते. ओके पातळ लुसलुशीत मऊसूत फुलके केले तर कोण सोडेल मोनिकाला. पण ती आधी पण फुलायचे नाहीत पण तरी तिचे पातळ असायचे मला हवे तसे. आणि मुख्य म्हणजे तिचा गुण आहे की ती ऐकते बोलत नाही जास्त मला उलट बोलत नाही काही काय मोनिका. म्हणून मी तुझ्या एवढ्या नागदुऱ्या काढते हे की नाही. ती बघा ती असं मंद असते. बरं झालं मोनिकाला जमायला लागले फुलके असं आहे माझ्या व्हिडिओचं टायटल नाव. आधी तिला येतच होते पण आता ते टंब फुगायला लागले कारण तिला आता त्याचं महत्व कळलंय की लाट्या 20 ग्रामच्या वर जायच्या नाहीत. म्हणजे बेसिकली 30 ग्रामची गोळी असेल तर 20 ग्रामचेच फुलके करायचे. कळलं मोनिका टंब कसे फुगवायचे. आता पुढे तू माझ्याकडनं शिकणार आहेस माझ्या पद्धतीचा स्वयंपाक आणि एकदम एक्सपर्ट कुक होऊन जाणार आहेस. ठीक आहे चल बाय धन्यवाद.